नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आणि सध्या आपण आलेलो आहे परभणी जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 वर। या ठिकाणी इलेक्ट्रिकचे खंब्याचं काम चालू आहे, वर्किंग तुम्ही पाहू शकता, काम वगैरे दिसेल तुम्हाला। आणि तसंच आपण आता परभणी ते परळी या सेक्शनचं आपण बघूया की इलेक्ट्रिकचं किती अपडेट झालेलं आहे काय, हे तुम्हाला मी अपडेट देईन। इलेक्ट्रिकचं काय काय काम झालं या ठिकाणी ते, आणि हीच बाजूला एक ट्रेन उभी आहे, चला आपण पाहूया ते आता। ठिकाणी इलेक्ट्रिकचं जे अपडेट दिसेल तुम्हाला की पोलसाठी या ठिकाणी काम सुरू आहे जोरात। या ठिकाणी बघायला गेलं तर परभणी परळीमध्ये जवळपास केबल वगैरे या ठिकाणी पोल वगैरे उभे करून केबल वगैरे ओढण्यात आलेले आहेत बहुतेक सगळे, हे तुम्ही पाहत असाल। आपण पाहूया कुठपर्यंत केबल्स वगैरे हे आहेत काय नाही। परभणीपर्यंत, परभणी जंक्शनपर्यंत त्यांनी आउटरपर्यंत आणून सोडलेले दिसत आहे या ठिकाणी, परभणी आउटरपर्यंत। आणि हे आहे परळी गेट, या ठिकाणी गेट बंद झाल्यामुळे बरेच लोक थांबलेले। हा खास ब्लॉक बनवण्यासाठी मी आज आलेलो आहे तुमच्यासाठी। आणि काही दिवसानंतर तुम्हाला असे डिझेल लोकोमोटिव्ह दिसणार नाही या रूटवर। जे कोणते मेन स्टेशन आहे त्या मेन स्टेशनला पण तुम्हाला दाखवत त्या ठिकाणी अजून काय काम चालू आहे काय नाही ते। चला इलेक्ट्रिकचे केबल ओढण्यात आलेले पूर्णपणे। तुम्हाला या ठिकाणी केबल दिसत असतील, अपडेट बघायला गेलं तर साधारणपर्यंत शिंगणापूर रेल्वे स्टेशनपर्यंत झालेलं आपण असं म्हणू शकतो। सध्या आपण आलेले हे शिंगणापूर रेल्वे स्टेशन, तिथपर्यंत जवळपास झालेलं आपण म्हणू शकतो। इलेक्ट्रिकचे केबल वगैरे ओढण्यात आलेले या ठिकाणी। आणि हे छोटंसं स्टेशन सध्या बंदच दिसत आहे। पहिले या ठिकाणी तिकीट वगैरे देत होते ऑफलाईनमध्ये, जे की जुने तिकीट जे आपले हे होते तसे, आता देतात का नाही या ठिकाणी माहीत नाही। मित्रांनो, पोखरणीला बघायला गेलं तर पोखरणीला पण इलेक्ट्रिकचं काम चालू आहे या ठिकाणी। तुम्हाला हे वर्कर लोक दिसत असतील, हे बघा या ठिकाणी काम चालू आहे इलेक्ट्रिकचं जवळपास झालेलं आहे। फक्त इथं साईनबोर्ड लावत आहे की किती वॅटचं वगैरे वगैरे हिंदी आणि इंग्लिशमध्ये या ठिकाणी पोखरणी स्टेशनला दाखवण्यात आलेलं आहे। जवळपास जबरदस्त या ठिकाणी आतापर्यंत काम सुरू झालेलं आहे इलेक्ट्रिकचं। आणि लवकरच या रूटला आता ट्रेन धावतीलच असं म्हणू शकतो आपण। बघायला गेलं तर परभणी तुम्ही निघाले तर साधारणतः शिंगणापूरपर्यंत लेफ्ट साईडला पोल होते, आता राईट साईडला पण पोल आहेत या ठिकाणी। हे तुम्हाला दिसतील 314/1 हे 313/20 हे 313/19 असे। बघायला लागलं की धोंडी स्टेशनपासून पण बऱ्याच इलेक्ट्रिकचं पूर्ण काम झालेलं आहे, पुढे आपण असं बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण काम झालेलं आहे।
गंगाखेडला बघायला गेलं तर इलेक्ट्रिकचं काम जवळपास संपूर्ण झालं आहे असंही म्हणू शकतो आपण या ठिकाणी. आणि आपल्या साईडला बघू शकतो दोन्ही साईडला काम झालेलं आहे या ठिकाणी. पाठीमागंही इलेक्ट्रिकचं बऱ्यापैकी म्हणल्यापेक्षा 100% काम झालेलं आहे. गंगाखेडच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला एक गाडी दिसेल जी की मेंटेनन्स गाडी आहे. ही 100% काम झालेलं आहे या ठिकाणी. लवकरच CRS ची चाचणी या ठिकाणी होईल. आणि ही ट्रॅक मेंटेनन्सची गाडी या ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आलेली आहे. गंगाखेड ते परळी सेक्शनमध्ये पण तुम्हाला आता हे इलेक्ट्रिकचं अपडेट दिसतं असेल. हे अपडेट खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. संपूर्ण काम या ठिकाणी झालेलं आहे. पोल वगैरे केबल वगैरे ओढण्यात आलेले आहेत. आणि लवकरच CRS ची चाचणी होईल. आणि जे की तुम्ही खास जलद गतीनं प्रवास करू शकता परभणी ते परळी पुढे विकाराबाद वगैरे. आपण सध्या पोहोचलेलो आहे आता वडगाव निळेजवळ. या ठिकाणी पण संपूर्ण काम झालेलं आहे इलेक्ट्रिकचं वडगाव निळा. इलेक्ट्रिकचं 100% काम या ठिकाणी. वडगाव निळा 100% इलेक्ट्रिकचं काम झालेलं आहे. ठिकाणी हे वर्कर लोक आहेत. इलेक्ट्रिकचे काम करणारे हे वर्कर लोक आहेत. बरेच काही काम अजून थोडंफार चिल्लर चालर बाकी आहे. हे वर्कर लोक तेच काम पूर्ण करत असतील. जवळपास बघायला गेलं तर ही KEC कंपनी आहे. त्या कंपनीनं हे टेंडर घेतलेलं दिसत आहे रेल्वेकडून इलेक्ट्रिकचं पूर्ण कामाचं. वडगाव निळ्याला इलेक्ट्रिकची अपडेट तुम्हाला सांगितल्यानंतर एक महत्त्वाची आणखीन गोष्ट. या ठिकाणी एक सप्लाय स्टेशन होत आहे वडगाव निळ्याच्या बाजूला. हे तुम्ही पाहू शकता सप्लाय स्टेशन हे. या ठिकाणीहून मोठे मोठे तुम्हाला हे जे सप्लाय करणारे DP म्हणू शकतो आपण याला. फार मोठ्या प्रमाणात DP आहेत. हे 2 AAB कंपनीचे दिसत आहे. एक फार महत्त्वाचं मोठं अपडेट आहे की हे जे आहेत हे असे जे 32 KV 33 KV म्हणतो तसेच हे जो सप्लाय स्टेशन असतात हे सप्लाय स्टेशन लवकर झालं तर लवकरच या ठिकाणी CRS ची चाचणी होईल. आणि या ठिकाणी लवकरच इलेक्ट्रिक इंजिन धावेलच. ही एक महत्त्वाची अपडेट आहे. चला तुम्हाला आणखी कुठं काही पुढे अपडेट असेल ते सांगेल मी परवीपर्यंतची. आणि या ठिकाणी महत्त्वाची आणखी गोष्ट की ट्रॅक जे आहे ते ट्रॅक पण या ठिकाणी बदलले चाललं आहे. हे तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी जे रूल असतात ते पण बदललेले जवळपास या ठिकाणी बदलण्यात आलेले. वडगाव निळेहून निघाल्यानंतर जवळपास इकडे सगळं काम झालेलं आहे. छोटं मोठं इलेक्ट्रिकचं काम बाकी असंही आपण म्हणू शकतो या ठिकाणी. पोलवर ही मार्किंग कशासाठी असते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. हे तुम्हाला दिसत असेल जसं की 280/5 पुढं 280/4 हे कशासाठी असते हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्कीच.
काम झालंय, फक्त छोटे मोठे काम बाकी आहे, ते पण लवकरच होऊन जाईल साधारणतः 2-4 महिन्यामध्ये काम. येत्या उन्हाळ्यामध्ये आपण या रूटवर डिझेल लोकोमोटिव्हच्या ऐवजी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह पाहू शकतो. सध्या हे उकळीला पण बघितलं तर या ठिकाणी पण इलेक्ट्रिकचं बऱ्याचपैकी अपडेट काम झालेलं आहे. इलेक्ट्रिकचं आपण पोहोचलोय सध्या परळी स्टेशनला आणि या ठिकाणी हे SSP काम, SSP काम म्हणतात जे की सप्लाय या ठिकाणी या केबल्सला होते. जोरदार जोरात काम चालू आहे. जोरात इलेक्ट्रिकचं काम झालेलं आहे परवीपर्यंत. तुम्हाला माझी ही इलेक्ट्रिकची माहिती कशी वाटली, काय वाटली, काय नाही हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चला मित्रांनो, भेटूया माझ्या नवीन ब्लॉग.